नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. खूप अत्यंत महत्त्वाच्या दोन नोटीसबद्दल आज आपण डिस्कस करणार आहेत. सर्वच महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालक MBBS आणि BDS महाराष्ट्र स्टेटमधील सेकंड राऊंडचा रिझल्ट केव्हा जाहीर होईल याची वाट पाहत होते. त्याचप्रमाणे एक नवीन आनंदाची गोष्ट आहे, ती म्हणजे आहे एका नवीन कॉलेजला MBBS कोर्ससाठी परमिशन देण्यात आलेली आहे. तर एक्झॅक्टली हे कॉलेज कोणतं आहे, MBBS BDSचा रिझल्ट केव्हा लागेल आणि सीट मॅट्रिक्स मध्ये काय असू शकेल, त्याचप्रमाणे डॉक्टर NY तासगावकर या कॉलेजचं काय झालं, ACPM धुळेचं या दोन्ही कॉलेजच्या निर्णयाबद्दल काय आहे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे पाहूया की रिझल्ट केव्हा लागणार आहे. यासाठी CET सेलकडून एक नोटीस आज जाहीर करण्यात आलेली आहे. या नोटीसमध्ये असं सांगितलेलं आहे की सीट मॅट्रिक्स सेकंड राऊंडसाठी MBBS व BDSचं सीट मॅट्रिक्स उद्या जाहीर करण्यात येणार आहे. 8 मार्चला दुपारी 1:00 नंतर हे सीट मॅट्रिक्स येईल. त्यानंतर काय आहे, याचा रिझल्ट केव्हा लागणार आहे सेकंड राऊंडचा, तर उद्याच 8 मार्चला रात्री 9:00 नंतर हा सेकंड राऊंडचा रिझल्ट लागणार आहे, याचं पण विद्यार्थ्यांनी नोंद घेतली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळेल अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी वेळ देण्यात आलेला आहे 9 मार्चपासून 14 मार्चपर्यंत. मग ॲडमिशन घेताना काय काळजी घेतली पाहिजे, डॉक्युमेंट्सबद्दल काय महत्त्वाच्या सूचना आहेत, ज्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळाले तर ते आता या राऊंडला जरी कॉलेज अपग्रेड झालं असेल तर प्रोसिजर काय असू शकेल, हे सर्व मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर महत्त्वाचं काय कळालं, रिझल्ट उद्या लागणार आहे, सीट मॅट्रिक्स उद्या जाहीर होणार आहे. आता त्यानंतर 2 नंबरचा महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तर डॉक्टर NY तासगावकर आणि ACPM धुळे या कॉलेजबद्दल काय आहे. तर मोस्ट प्रोबॅबली उद्या ह्या दोन्ही कॉलेज ह्या उद्याच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट होणार आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता हे केव्हा कळेल आपल्याला 100% शाश्वती केव्हा भेटू शकेल, तर उद्या दुपारी 1:00 नंतर सीट मॅट्रिक्स जाहीर होणार आहेत आणि या सीट मॅट्रिक्समध्ये नक्कीच या कॉलेजच्या जागा दाखवण्यात येतील. त्याच्यानुसार ते देखील विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मग आमचं पण बोलणं झालेलं आहे, तर त्या माहितीनुसार उद्या ते नक्कीच कॉलेज पार्टिसिपेट होण्याची शक्यता आहे. हे झालं 2 नंबरचा पॉईंट. आता महत्त्वाची आनंदाची तिसरी गोष्ट काय आहे, तर जे नवीन एक कॉलेज आहे तर त्या कॉलेजला देखील 100 जागेसाठी परमिशन भेटलेली आहे आणि त्या कॉलेजचं नाव आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज. हे पुणे PMC अंडर आहे, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ट्रस्टच्या अंडर हे कॉलेज आहे. तर या कॉलेजला 100 जागेसाठी परमिशन भेटलेली आहे. LOI म्हणजे लेटर ऑफ इंटेंट देखील या कॉलेजला NMC जाहीर करण्यात आलेला आहे. तर याच्यानुसार या कॉलेजला तर परमिशन तर भेटलेली आहे, परंतु उद्या हे कॉलेज ऍड होईल का, तर नाही, उद्या शक्यता बिलकुल नाही आहे. तर हे कॉलेज मॉपअप राऊंडमध्ये ऍड होण्याची खूप जास्त शक्यता आहे. मॉपअप राऊंड किंवा एक सेपरेट राऊंड सुद्धा कंडक्ट करता येतो असतो, असं आतापर्यंत हिस्ट्रीमध्ये असं झालेलं आहे की एखादा कॉलेजला लेट उशिरा परमिशन भेटली तर एक सेपरेट राऊंड देखील कंडक्ट केला जातो. परंतु मॉपअप राऊंड अजून राहिलेला आहे, त्यामुळे नक्कीच मॉपअप राऊंडमध्ये देखील हे कॉलेज येऊ शकेल. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी महाराष्ट्रामधल्या खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी आता काही जास्त टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे. ॲडमिशनला राऊंडला लेट झालेला आहे, कारण की ऑल इंडियाचा सेकंड राऊंड झाल्याशिवाय इथला राऊंडचा रिझल्ट जाहीर करता येणार नव्हता. सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार हे सांगण्यात आलेलं होतं. आता बरेचसे विद्यार्थ्यांनी ऑल इंडियामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, तर असे विद्यार्थी स्टेटसाठी आता डिस्क्वालिफाय केले जातील. त्याच्यामुळे उद्या हा 100% रिझल्ट लागणार आहे आणि ह्या नवीन कॉलेजबद्दल प्लस डॉक्टर NY तासगावकर आणि ACPM धुळे याच्यासाठी देखील गुड न्यूज आहे विद्यार्थ्यांसाठी. त्याची याच्या व्यतिरिक्त काय अडचणी आल्या तर नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू सो मच.